लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिका हद्दीत 22 जुलै पर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या 263 वर जाऊन पोहोचलेली आहे। मागील सुमारे 2 आठवड्यात ही प्रचंड गतीने वाढली आहे, त्यामुळे मनपाच्या आरोग्य आणि मलेरिया विभागाकडून डास तयार होण्याच्या ठिकाणची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येत असून दुसरीकडे धूर आणि औषध फवारणी देखील वाढवण्यात आली आहे। ज्या नागरिकांच्या घराजवळ बांधकाम साईट्सवर डेंग्यू उत्पत्तीस्थळे आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे। शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करते। या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर देखील केला जातो। यासाठी 19 लाखाच्या खर्चास महासभेने मंजुरी देखील दिली आहे। नाशिक शहरात डेंग्यूचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे। आतापर्यंत शहरातील 500 हून अधिक जणांना या आजाराची लागण झाली आहे। त्यात 263 रुग्ण 1 जुलै महिन्यातील आहेत। गोविंदनगर भागातील 70 वर्ष वृद्ध व्यक्तीचा या आजारानं मृत्यू झाला। या आजाराचा वाढता प्रादुर्भाव घातक ठरू लागल्यानं केंद्रीय आरोग्य विभागाला याची दखल घ्यावी लागली आहे। केंद्रीय पथकानं शहरातील विविध विभागांना भेटी देत पाहणी केल्यानंतर युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचं महापालिकेला आदेश दिलेला आहे। महापालिकेची आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सतर्क झालेली असून डेंग्यू निर्मूलन मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।